या ठिकाणी सुनील अण्णा कोराडे यांचं शुभागमन होत आहे आयोजन कमिटीच्या वतीने साहेबांचं सा मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन इथे स्थानपन्न व्हायचं आहे त्याचबरोबर दादा माने यांचं देखील शुभागमन होत आहे त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे मॅचला सुरुवात झाल्यानंतर मान्यवरांचं इथे आगमन होत आणि त्या त्यांच्या उपस्थितीमध्येच आपण पुढील मॅचला देखील लगेच आपण इथे सुरुवात करतोय सुमित फायटर्स या संघाने नाणेफिकेचा कौल जिंकून प्रथमता गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय वडगाव हिंगणे इथून आलेला हा संघ सुमित फायटर्स आपल्याला खेळताना पाहायला मिळेल सर्व नवीन खेळाडू या संघामध्ये सातत्याने एकाच मैदानामध्ये एकाच ठिकाणी दररोजचे सराव करणारे हे खेळाडू आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एक नावाजलेला संघ याच्या नावाची चर्चा पूर्ण महाराष्ट्र भर होते हमराज मृत्युंजय ऋषी जोरीसर कंपनी इथे आपण पाहतोय फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील या संघामध्ये देखील दोन आयकॉन खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील प्रथमता तर इथे बासिक शेख आणि महेश नांदगुडे ही जुडी मैदानामध्ये फलंदाजीसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळेल पाहूया या गोलंदाजीसाठी कुठला गोलंदाज इथे पहिलं षटक घेऊन येतोय एका बाजूला आपण पाहतोय नावाजलेला संघ आहे तर दुसऱ्या बाजूला एकत्रित सराव करणारे हे अकरा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील सुमित फायटर्स या संघाकडून पाव्या नावाप्रमाणे इथे हमराज मृत्युंजय या संघाला चांगली फाईट देतील का आमचे परम मित्र पोलिस दलात कार्यरत असणारे शैलेश सातव सरांचं देखील इथे शुभागमन होते त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे हार्दिकाचं स्वागत आहे मग आता शैलेश सरांचं इथे शुभ आगमन होत आहे कारण शैलेश सर देखील सुमित फायटर्स जो संघ आता मैदानामध्ये खेळतो आहे त्या संघामध्ये सातत्याने म्हणजे रोजचीचा सराव या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळतात आणि ते आपल्या संघाच्या पाठीराखे म्हणून या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं स्वागत आहे आघाडीचे दोन्ही बाटर मैदानामध्ये येत आहेत वासिक शेख आणि महेश नांदगुडे ही जोडी मैदानामध्ये आहे तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अचूक टप्प्याचं माहेरकर मनोज मांजरेकर इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे मनोज मांजरे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आकडीचा गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कवरती येतोय मनोज मांजरे पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय संघाचा संगण आपण पाहतो ओमकार शिंदे यष्टांच्या मागे यष्टीरक्षण करताना पाहायला मिळेल पाच षटकांची मॅच आहे दोन षटके ही पॉवर प्लेची आहेत आपण पाहतोय यष्टीरक्षक ओमकार त्या ठिकाणी ओमकार शिंदे त्यानंतर अमर निवंगुने बाबा आखाडे त्याचबरोबर राम मरगळे प्रवीण उभे साहिल आरकडे त्याचबरोबर आपण पाहिलं तर मयूर ढिल्ले त्याचबरोबर एक चांगली टीम आपल्याला या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते त्याचबरोबर चांगला संघ या ठिकाणी एक पारितोषिक येत आहे गोलंदाजांसाठी आर एस ट्वेंटी ट्वेंटी चे ओनर चेतन सुर्वे यांच्याकडून पहिल्या चेंडूवरती जर का फलंदाजाला इथे बात केलं तर चेतन सुर्वे यांच्याकडून पाचशे रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे पाहूया इथे मॅच ला सुरुवात होईल लेट्स प्ले पंचांचा इशारा इथे येईल आणि दुसऱ्या सामन्याला इथे सुरुवात होते हमराज मृत्युंजय आणि त्यांच्या विरोधात सुमित फायटर पहिला चेंडू पहिला चेंडूवरती केलेला मोठा प्रहार आणि पहिल्या चेंडूवरती इथे चेंडू जाईल रेषा पार इथे येतोय चौकार चार धाब्यांसाठी पॉवर प्लेचा इथे फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातोय अगदी आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या दिशेने चेंडू मोठा प्रहार केला जातोय चौकाराने इथे या मॅचला सुरुवात होते वासिक शेख यांच्या बॅटमधून हा चौकार येतोय याच फटक्यांसाठी वासिक शेख हा गणला जातो चांगली फलंदाजी आपल्याला सातत्याने त्याची मॅच मध्ये पाहायला मिळते आज देखील सुरुवात धूम केलेली आहे पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन काहीशी कमी केली एस येष्टीच्या लगत चेडू या ठिकाणी मार्गस्थ होतोय सरल चेडू येश्टी रक्षकाच्या हातामध्ये इथे चेंडू डॉट बॉल आहे पहिला चेंडू लेनचा त्यावरती प्रहार नक्कीच वासिक शेकला करणं सोपं गेलं परंतु पुढच्या चेंडूवरती मनोज मांजरेने देखील अचूक टप्प्यावरती इथे गोलंदाजी केली आणि हा पुढचाच चेंडू इथे डॉट बॉल देखील जातोय पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका आणि इथे मात्र फटका सजवलाय चेंडू जाईल आउट ऑफ पार्क षटकार सहा धाव्यांसाठी क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला वासिक शेकच्या याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहे चांगलं पदला तिथे आणि त्या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहिलं तर इनसाइड आऊटचा फटका इथे षटकारासाठी देखील खेळला जातोय खेळपट्टी जर आपण पाहिले तर सातत्याने ही खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमामध्ये असते आणि त्याचा उपयोग इथे फलंदाज सातत्याने घेतोय पहिल्या चेंडूवरती चौकार दुसरा चेंडू निर्धाव तिसऱ्या चेंडूवरती षटकार संख्या दहा धावा पुन्हा एकदा स्विचिट खेळण्याचा प्रयत्न फार क्वचितच आपण शेख यांना स्वीचीट खेळताना पाहतोय परंतु इथे तो प्रयत्न केला आणि तो प्रयत्न फसलाय म्हणजे या फलंदाजाकडे जर आपण पाहिलं ना तर स्टेट बॅटेड फटके फार सुरेख आहेत ते आपण पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव देखील आहे त्याचमुळे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील त्याच शैलीदार फटक्यांची इथे संघाला सातत्याने गरज असते इथे देखील आपण पाहिलं ना तर पहिले दोन्ही फटके अगदी स्टेट बॅटेड खेळण्यात आले परंतु पुढच्या चेंडूवरती इथे मात्र स्विच खेळण्याचा प्रयत्न इथे तो प्रयत्न फसलाय पुन्हा एकदा एक चांगला फटका इथे शफल होऊन चेडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय आणि इथे देखील चेडू जाईल सीमारेषा पार इथे पुन्हा एकदा येतोय एक, एक, एक खन चौकार चार धाव्यांसाठी पहिला चेंडू इथे डॉ चौकारासाठी गेला दुसरा चेंडू डॉट बॉल तिसऱ्या चेंडूवरती षटकार चौथा चेंडू डॉट बॉल आणि पाचव्या चेंडूवरती देखील इथे आपण पाहिलं तर चौकार येतोय शेवटचा चेंडू असेल पाहूया हा चेंडू या चेंडूवरती नक्की काय केलं जाईल आपण पाहतोय चौदा आहेत पाच षटकांची मॅच आहे आपण टॉस उडवताना सांगितलेलं आहे तरी देखील ही सूचना आहे इथे पुन्हा एकदा शॉर्ट पूल केलाय आणि त्यावरती पूल इथे सक्सेसफुल होतोय चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क षटकार सहा धाव्यांसाठी आखू टप्प्याचे चेंडू जर का तुम्ही वासिक शेख सारख्या फलंदाजाला इथे हाताळले ना तर तो त्या चेंडूला बाहेरच्या बाजूला म्हणजे स्लॉट मधला चेंडू पलीकडच्या प्लॉट मध्ये टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे दोन षटकार दोन चौकार या षटकाचं समीकरण आपण पाहिलं तर वीस धावा आल्यात बघा या, या दोन्ही संघांना एक सूचना असेल की ज्यावेळेस आपली फलंदाजी आहे पहिली धाव तुम्ही विकेटवरून पळू शकता दुसरी जर धाव तुम्ही विकेटवरून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर तिथे ती धाव अपूर्ण म्हणून घोषित केली जाईल एक धाव इथे शॉर्ट दिली जाईल पहिल्या धावेसाठी कुठलीही हरकत नाहीये पण दुसरी धाव घेताना जर तुम्ही विकेट वरून पळालात तर इथे ती धाव अपूर्णच दिली जाईल या गोष्टीची सूचना आणि सूचनेचं पालन इथे करणं गरजेचं आहे नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय बाबा बाबा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती डावखरे शैलीचा एक विस्फोटक फलंदाज ज्याने कमी वयामध्येच एक मोठी उंची क्रिकेटच्या या पटलावरती ज्यांनी आपलं नाव कोरून ठेवलंय महेश नानगुडे इथे आपण पाहतोय स्ट्राईकला सज्ज असेल मॅन फ्रॉम मुळशी कशा प्रकारे इथे कामगिरी करेल पहिला चेडू इथे पहिल्या चेडूवरती आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेडू, चेडू शरीर भेदक मारा इथे केला जातोय चेडू इथे डॉट बॉल आहे षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय दुसऱ्याची सुरुवात निर्धव चेंडूने होते आमचे परम मित्र एम एम एकॉस्टिकचे सर्वे सर्वा इथे रोहन चौघले सा सरांचं सा शुभागमन होतंय त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे एक सा, चांगला असा चांगला असं व्यक्तिमत्व चांगला असा आयोजक चांगला असा नियोजक त्याचबरोबर चांगला असा मित्र या मैदानामध्ये दाखल होतोय त्यांचं स्वागत करणं नक्कीच गरजेचं आहे पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू उजयएष्टीच्या बाहेर आणि तिथे छेडछाड करण्याचा प्रयत्न महेश नानगुडे इथे गोल्डन डकचा शिकार ठरतोय पहिलाच धक्का पहिलाच फलंदाज महेश नानगुडे बॅक टू द पॅबिलियर सर नाव। हा, ओके नवीन बॅटर हृतिक महेश नांदगुडे याचे जागेवरती मैदानामध्ये येतोय नाव आहे हृतिक हा देखील डावकर्या शैलीचाच फलंदाज आहे बाबा यांचं कौतुक करावं लागेल अगदी मोठ्या संघाच्या विरोधात केलेली चांगली कामगिरी म्हणजे पहिला चेंडू निर्धावा आणि दुसऱ्या चेंडूवरती वरती महेश नांदगुडे सारखा फलंदाज इथे बाद देखील केलाय यष्ट यांच्या मागे चांगलं रक्षण ओमकार शिंदे यांचं देखील आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक आहे प्रत्येक फलंदाज इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्या विरोधात अगदी अचूक टप्प्यावरती इथे गोलंदाजी बाबा यांची देखील आपल्याला पाहायला मिळते एकाच भागातील एकाच एरियातील हे खेळाडू आपल्याला खेळताना सातत्याने पाहायला मिळत आहेत झुजार हा संघ प्रामुख्याने परंतु आज सुमित फायटर्स या नावाने हा संघ आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय चांगली संघाची बांधणी केली आहे पुढचा चेंडू बाबा यांचा सामना करेल तो ऋतिक चेंडू हृतिकच्या बॅट मधून खेळला जातोय एक चांगला स्लॉ फिट आणि त्या दरम्यान चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमा रेषा पार इथे येतोय चौकार चार धाव्यांसाठी इथे ऋषिकेश सरांसाठी एक पारितोषिक येत आहे ऋषिकेश सर क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये मा आले आणि जर का त्यांनी झेल टिपले कितीही टिपा प्रत्येक झेलासाठी पाचशे रुपयांचं पारितोषिक रोहन चौगुले यांच्याकडून आलेलं आहे किती टिपा प्रत्येक झेलसाठी इथे पारितोषिक देण्यात येणार आहे रोहन चौगुले सर इथे आल्यानंतर त्यांनी पारितोषिक इथे दिलेलंच आहे रोहन सरांची देखील एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे एकतीस मार्च रोजी या स्पर्धेचं अनावरण होणार आहे एकच दिवसीय स्पर्धा आहे ना एकदा इथे स्विचिटचा प्रयत्न समोरच्या दिशेने चेडू खेळून काढला जातोय स्विटचा प्रयत्न केला परंतु अगदी बॅटच्या टोला चेंडू लागतोय आणि मिडॉपच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल झालाय एका धावेसाठी एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती पंचवीस धावा चांगलं षटक आतापर्यंत बाबा यांचं बाबा यांचं चांगलं षटक चार चेंडूमध्ये पाच धावा खर्च केला तर एका फलंदाजाला देखील बाद केलाय एक चांगलं कमबॅक कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे धावा रोखण्याचं काम बाबा यांनी केलंय क्षेत्रक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल होतोय ज्येष्ठांच्या मागे संघाचा संगनायक आहे आणि प्रामुख्याने संगनायकाची जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते क्षेत्रक्षणाचं जाळ इथे विणलं जात पाहूया पुढच्या चेंडूवरती गोलंदाज कशाप्रकारे कामगिरी करेल आणि त्याच्या कामगिरीचं उत्तर इथे फलंदाज कसा देईल पुढचा चेंडू वासिकसाठी पहिल्या षटकामध्ये वीस धाबा इथे पूर्ण केल्यात इथे पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पूल आणि या चेडूवरती इथे पुन्हा एकदा षटकाराची नोंद केली जाते सहा धाब्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती एकतीस धावा बघा मी मगाच्या शेवटच्या चेडूवरती देखील तुम्हाला सांगितलं होतं की अशा पद्धतीचे चेंडू म्हणजे आकूर टप्प्याचे जर चेंडू वासिक शेख सारख्या फलंदाजाला जर दिले ना तर त्याचं रूपांतर तो षटकारामध्येच करणार आहे बॅक टू बॅक दोन षटकार इथे वासिक शेखच्या बाटमधून येतात धावसंख्या होते ती एकतीस धावा षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे आतापर्यंत एकतीस धावा झाल्यात काहीस सुरेख अशी गोलंदाजी आपण पाच चेंडू चार चेंडू मध्ये पाहिली परंतु पाचव्या चेंडूवरती षटकार आला इथे धावसंख्येत वाढ देखील झाली आहे पुढचा चेंडू इथे खोलवा टप्प्याचा चेडू टाकण्याचा प्रयत्न फुलरलेचा चेडू इथे हाताळला शेतरक्षकाकडून इथे चुकी होते चेंडू आतातून तुमलाय आणि चेंडू लॉंगॉनच्या दिशेने जाईल सीमारिशा पार इथे येतोय पुन्हा एकदा खन खनिज चौकार चार धाव्यांसाठी दोन षटकं ही पॉवर प्लेची संपुष्टात आले दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती पस्तीस धावा मग मी तुम्हाला या एका स्पर्धेचा इथे नामोल्लेख केला आहे पाणी ना इथे आहे नामोल्लेख केला मॉर्टर स्पोर्ट्स आयोजित रोहन चौगुले यांच्या मार्गदर्शनेखाली एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा आणि एक भव्य दिव्य स्पर्धा आहे म्हणजे निमंत्रित आठच संघ आहे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दीड लाख रुपयांच आहे एक लाख अकरा हजार रुपयांच पारितोषिक आहे एक दिवसाची स्पर्धा आहे आणि एकाच दिवसामध्ये कोणतरी संघ एक, एक इथे लखोपती होणार आहे प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक अशी स्पोर्ट्स सायकल आहे आणि त्याचबरोबर अनेक देखील असे गिफ्ट आहेत त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी देखील एक चांगली इथे परवणी आहे म्हणजे प्रेक्षकांमध्ये जरी कोणत्याही प्रेक्षकांनी झेल टिपला तर त्यासाठी देखील एक स्पोर्ट सायकल देण्यात येणार आहे म्हणजे प्रत्येक मॅच मध्ये बघा आता ही अनोखी बक्षिसांची वर्षाव तिथे होणार आहे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं ना बर -बर तर आज या मैदानामध्ये आपल्याला खेळताना संदेश पार्टी सर खेळताना पाहायला मिळणार आहेत आणि संदेश पार्टी सर त्या स्पर्धेचे ब्रँड अम्बेसिटर आहेत ब्रँड अम्बेसिटर म्हणून संदेश पार्टी सरांची तिथे नियुक्ती करण्यात आली आहे मॉर्टर स्पोर्ट्स आयोजित एक भव्य दिवस स्पर्धा मॉर्टर चषक आपल्याला एकतीस मार्च दरम्यान येथे इथे मैदानामध्ये इथे खेळताना पाहायला मिळणार आहे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय साहिल 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 आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे आरकडे पहिला चेडू इथे लॉकअपच्या दिशेने खेळून काढला जातोय एक धाव पूर्ण होते दुसरीचा प्रयत्न केलाय दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण केली जाते दोन धावेने धावसख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती सदोतीस धावा पावर प्लेच्या षटकांमध्ये काहीशी खर्ची गोलंदाजी केली पस्तीस धावा खर्च केल्या परंतु त्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावा आल्या इथून पुढे धावांवरती अंकुश लावणं फार गरजेचं आहे कारण प्रतिस्पर्धी संघ तितकाच ताकदवान आहे इथे मात्र पुन्हा एकदा टप्पाचा चेंडू त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु तिथे तो प्रयत्न फसलाय क्षेत्रक्षक तिथे डीप टिपमध्ये तैनात बाबा यांनी टिपलाय सुरेख असा झेल ऋतिक याचा संपलाय खेळ दुसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियर दुसरा डावखरे शैलीचा फलंदाज बाद झालाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी तिसरा डावखरे शैलीचा फलंदाज येतोय लखन सकट इथे आपण पाहतो नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय विक्रोलियन्स या संघामध्ये सातत्याने खेळणारा हा खेळाडू आज मात्र हमराज मृत्युंजय या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय पहिला चेंडू आले आल्याच वाईडिश लॉन्कॉनच्या दिशेने चेंडू खेळून काढला जातोय त्या दरम्यान एकेरी धाव मिळते एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती अडोतीस धावा षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं सुरू आहे आणि साहिल यांनी या षटकामध्ये काहीसं कमबॅक केलंय पहिल्या चेंडूवरती दोन धाबा दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद तिसऱ्या चेंडूवरती एक धाव येते एका बाजूने पडझड सुरू आहे परंतु दुसऱ्या बाजूने वासिक शेख आठ चेंडू खेळत असताना तीस धावेंवरती नाबाद आहे अडतीस मधल्या तीस धाबा वासिक शेखच्या बॅटमधून आल्यात त्यामध्ये उतुंगाचे तीन षटकार आपण पाहिलेत त्यामध्ये दोन चौकार देखील आपण पाहिलेत चांगली बॅटिंग इथे सुरू आहे क्षेत्रक्षण पुन्हा एकदा सजवलं जात आहे साहिल गोलंदाजी मार्कवरती श्राईकला असेल तो वासिक शेख पुढचा चेंडू इथे मात्र स्विचिट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाजाने फारच दूरवरती चेंडू इथे हाताळला उज्जैषीच्या फार बाहेर पंचांनी इथे गोलंदाजाला दंडित केलाय अवंतर के के धाव इथे घोषित केलाय वाईट बॉलचा कॉल केलाय अवंतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती एकोणचाळीस धावा दोन फलंदाज बाद पाच षटकांची मॅच आहे तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे एकोणचाळीस धाबा झाल्यात दोन फलंदाज इथे बाद आहेत पुढचा चेंडू वासिकसाठी इथे मात्र इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे क्षेत्रच्या डीप मध्ये तैनात आहे डीप कव्हरचा खेळाडू तिथे वेग चेंडू अडवेल फेकी करेल त्या दरम्यान दोन धाबा तर पूर्ण झाल्यात तिसऱ्या धावीचा प्रयत्न केला जाईल कारण बॅकअप काहीच खराब होत म्हणजे फार दूरवरचं बॅकअप आहे आणि त्या दरम्यान एका धावेचं रूपांतर दुहेरीत आणि दुहेरीचं तिहेरीमध्ये करण्यात येत आहे तीन धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे धावसंख्या होते ती बेचाळीस धावा वासिक शेख आतापर्यंत चांगली फटकेबाजी इथे करताना आपल्याला पाहायला मिळतोय बेचाळीस धावा झाल्यात त्यामधील तेहतीस धावा ह्या एकट्या वासिकच्या आहेत पुढचा चेंडू लखन सकटसाठी डावकर शैलीचा फलंदाज लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन हे आपल्याला मृत्यूंजय संघाकडे पाहायला मिळत आहे एक फलंदाज इथे बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी त्याच शैलीचा फलंदाज इथे मैदानामध्ये जो धाडला जातोय पुन्हा एकदा इथे मात्र अगदीच प्लॉट मधला चेंडू पाठवून दिलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये षटकार सहा धाव्यांसाठी लखन सकट बाट मधून हा षटकार येतोय सहा धावे धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती अठ्ठेचाळीस धावा आतापर्यंत साहिल यांनी चांगली गोलंदाजी हाताळली परंतु या चेंडूवरती इथे सहा धावा जे खर्च केल्या जात आहेत तिसरं षटक सुरू आहे आतापर्यंत अठ्ठेचाळीस धावा झाल्यात चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते चेंडू इथे फुलटॉस खराब चेंडू होता आणि त्यावरती रिझल्ट पुन्हा एकदा सेम इथे फुलर चेंडू आताळला गेला आणि त्यावरती एक खन षटकार सहा धावा देखील लिहिल्या गेल्या सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या तीन षटकांच्या समाप्ती नंतर हमराज मृत्युंजय संघाची होती दोन फलंदाज बाद चोपन्न धावा शेवटच्या अजूनही बारा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे गुलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मनोज मांजरे यांना आमंत्रित केलं जात आहे पाहूया पहिल्या षटकामध्ये तर वीस धावा खर्च केल्या होत्या इथे निर्धाव चेंडू साठी प्रत्येक निर्धाव चेंडू साठी मनोज मांजरे यांना पाचशे रुपयांचं पारितोषिक आहे एक चेंडू तरी इथे निर्धाव गेलेला आहे हा रिव्ह्यू एक एक रिव्ह्यू आहे दोन्ही संघांना म्हणजे तुम्ही त्या रिव्ह्यूचा वापर करू शकता बघा प्रत्येक निर्धाव चेंडू साठी रोहन चौगुले यांच्याकडून पाचशे रुपयांचं पारितोषिक आहे एक निर्धाव चेंडू तर गेलेला आहे धावसंख्या होते ती चोपन्न मला वाटतं आज ते पैसे खर्च करायलाच आलेले आहेत कोणीतरी बक्षीस घ्याच इथे चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे क्षेत्रक्षक तिथे मात्र कुठलाही तैनात नसेल चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमारेषा पार इथे पुन्हा एकदा येतोय चौकार चार धाव्यांसाठी वासिक शेख यांच्या बाटमधून चौकार येतोय धावसंख्या होते ती अठ्ठावन्न धावा अकरा चेंडू आणि सदोतीस धावेंवरती वासिक शेख इथे नाबाद आहे चांगली बॅटिंग इथे आपल्याला वासिक शेख याची पाहायला मिळते अलीकडच्या काळामध्ये इन फॉर्म फलंदाज इन फॉर्म गोलंदाज इन फॉर्म अष्टपैलू खेळाडू म्हणून वासिक शेखची वर्णी लागते आणि तोच त्या फॉर्म मध्ये खेळतोय मनोज मांजरे हा काहीसा आज गोलंदाजी करतोय पहिला चेंडू डॉट दुसरा चेडू वरती चौकार पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा बिकिट करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न देखील इथे होतोय सक्सेसफुल चेंडू जाईल आऊट 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 ऑफ पार्क षटकार सहा धाब्यांसाठी सहा धावे इथे धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती चौसष्ट धावा फार खर्च गोलंदाजी केली आहे म्हणजे आतापर्यंत मनोज मांजरे यांनी नऊ चेंडू या मॅच मध्ये हाताळले आतापर्यंत आणि त्या नऊ चेंडू मध्ये तीस धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये वीस आणि आतापर्यंत दहा तीन चेंडू मध्ये चौपन्न धाव दा... चौसष्ट धावे मधल्या तीस धावा इथे आतापर्यंत खर्च केल्यात पुन्हा एकदा इथे चेंडू निर्धावा असेल एक हजार रुपये झाले प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी इथे पाचशे रुपयांचं पारितोषिक आहे दोन चेंडू तर निर्धाव झाले आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढत चालली की गोलंदाजाने निर्धाव चेंडू हाताळावे धावसंख्या तर झालेली आहे एखाद्या वेळेस गोलंदाजाचा फायदा तरी इथे होईल एक हजार रुपये तर देण्यात येणार आहेत पाहूया अजूनही दोन चेंडू आहेत दोन हजार मिळतील का पुढचा चेंडू इथे विस्टाईम स्टोक आहे चेंडू हवे मध्ये झेल होईल का ओंकार शिंदे इथे मात्र झेल निसटलाय निर्धाव चेंडूही झाला असता आणि वासिक शेक तिथे बादही झाला असता इथे पंचांचा इशारा येईलच तिसऱ्या पंचाकडे कॉल केलाय एकी झाल्यानंतर इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केलाय तीन धावा पूर्ण झाल्यात इथे चार धावा पूर्ण आहेत परंतु इथे दुसऱ्या धावेसाठीच आपण तिसऱ्या पंचांचा कॉल केलाय तिसऱ्या पंचांचा कॉल आला परंतु बॉल इन प्ले आहे हे लक्षात ठेवा तिसऱ्या पंचांचा कॉल नंतर जर आऊट झाला तर त्या दोन रन्स मायनस होतील तीन रन्स अन्यथा तुम्हाला त्या तीन रन्स त्यांना द्यावे लागतील ते तिसऱ्या पंचांचा कॉल येतोय डायरेक्टर टू टी व्ही एम्पायर क्लोज है। इसरे फार क्लोज डिसिजन आहे तिसरे पंच फार बारकाईने पाहताय काळजी करू नका योग्य तोच निर्णय येणार आहे सगळ्यांच्या नजरा इथे तिसऱ्या पंचांकडे आहेत ते पतंग पहिली बंद करा ते वरच्या ग्राउंडला तुम्ही उडू शकता बंद करा म्हणजे तुम्ही उडू शकता पण पलीकडच्या ग्राउंडला इथे कारण मध्ये दुखापत कुठल्याही खेळाडूला होता कामा नाही त्यासाठी तुम्हाला ही विनंती आहे इथे तिसऱ्या पंचांचा कॉल नक्कीच येतोय कारण फार क्लोज डिसिजन आहे बघा टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर इथे केला जातोय आणि पंचांनी इथे कळवलंय अजूनही विचार चालू आहे काय फार क्लोज आहे निर्णय इथे पंचांनी कळवलंय फलंदाज इथे बाद नसेल म्हणजे आत्ताच्या चार धावा आहेत इथे फलंदाज बाद नाहीये आत्ताच्या दोनच आहेत चला दोनच धावा दिल्या हा पंचांनी इथे त्यांना वाटलं की तिसरी होणार नाही चौथी पण ते घेणार परंतु फलंदाजांनी इथे चार धावा पूर्ण केल्या होत्या दुसऱ्या धावेला इथे तिसऱ्या पंचांचा कॉल केलाय त्यामुळे इथे तिसऱ्या पंचांनी लगेच निर्णय कळवला की इथे दोनच धावा असतील इथे मात्र चेडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढला जातोय एक धाव त्या दरम्यान मिळते एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती सदुसष्ट धावा चार षटकानंतर सदुसष्ट धावा झाल्यात आणि वासिक शेख पंधरा चेंडूंमध्ये सेहेचाळीस धाव्यांवरती नाबाद आहे या मैदानामध्ये या मॅच या स्पर्धेमध्ये अर्ध अजूनही झालेलं नाहीये बघूया हे पहिलं होतं काय उद्या भरपूर होणार आहेत कारण उद्या इथले सर्व स्टार मैदानामध्ये खेळणार आहेत आणि आज जी प्रेक्षकांची गर्दी आहे त्या गर्दीपेक्षा चारपट प्रेक्षक इथे मैदानामध्ये येणार आहेत मैदानाच्या बाहेर देखील मैदा सामने रंगणार आहेत तर वेगळीच गोष्ट आहे बाहेरच्या प्रेक्षकांची गर्दी बघायला लोक येणार आहेत आतमध्ये काय चाललंय ते कोणाला काही घेणं देणार नाही गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय कल्याण आरकडे इथे गोलंदाजी मार्क वरती येतात एक जुना जनता खेळाडू आहे कोणाला गोलंदाजी मार्कवरती राजू शितोळे इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत एक अनोखी शैली आहे यांच्या गोलंदाजांची गोलंदाजीची जी, गोलंदाजी जी, जी शैली आहे ना ती इथे आपल्याला पाहायला मिळेल राजू शेतोळे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहेत शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन इथे सज्ज होत आहेत इथे चेंडू हवेमध्ये आहे जर का तुम्ही झेल घेण्याचा इथे प्रयत्न केला असता तर कदाचित कदाचित इथे चौकार देखील आला असता परंतु प्रवीण उभे तिथे अगदी हुशार क्षेत्ररक्षक आहे जुना जानता आहे फॉर्टी प्लस आहे अनुभव आहे आणि त्याचमुळे इथे आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची गडबड न करता दोन धावा इथे नक्कीच पूर्ण करू दिल्या धावसंख्या दोन ने वाढ धावसंख्या होते ते उलट सुलट सिक्स्टी नाईन एकोणसत्तर धावा पुढचा चेंडू इथे चेंडू हलक्या हाताने ऑन साईडला खेळला जातोय एक धाव पूर्ण आहे दुसरीचा प्रयत्न आणि वासिक शेग पन्नास धावा पूर्ण आहेत वैयक्तिक फिफ्टी तर पार्ट इथे दाखवावी लागेल प्रेक्षकांना सांगायची गरज नाही की टाळ्या वाजवा म्हणून कारण एवढी सुरेख फटकेबाजी केली आहे धावसंख्या होते ती एकाहत्तर धावा सेव्हन्टी वन रन्स आणि त्यामधल्या पन्नास धाबा एकट्या वासिक शेकच्या आहेत पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल आहे यष्ट्यांच्या मागे पुन्हा एकदा चांगलं कामकाज आहे काहीशा चेंडूने काहीशी उसळी कमी घेतली सबमरीन डिलेव्हरी इथे आपण पाहतोय राजू शेत यांचं कौतुक करावं लागेल कारण जो विस्फोटक फलंदाज आहे त्याला आतापर्यंत रोखलेला आहे चांगली गोलंदाजी आहे अगदी उजव्या एसटीच्या लगोलग इथे चेंडू हाताळले जात आहे पुढचा चेंडू इथे मात्र आपण गोलंदाजाची स्तुती केली परंतु पुढचा चेंडू इथे मात्र बॅटच्या रडारमध्ये इथे आला आणि चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर षटकारासाठी डिपॉझिट केला सहा दावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या होते ती सत्याहत्तर धावा या मैदानाचं वैशिष्ट्य आहे जेवढा धावा तुम्ही कराल ना तेवढा कमीच वाटतात कारण इथे चेस होतात पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा गती काहीशी कमी केली ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न परंतु एकच धाव मिळेल परंतु क्षेत्ररक्षण इथे निराशाजनकच होत आहे आता एक धाव घेण्याचाच प्रयत्न वासिक यांनी के केला होता शेवटचा एक चेंडू इथे लखन यांना खेळण्याची संधी देण्यात येत होती परंतु एक शॉट आहे कारण विकेटवरून पळालेत बघा तुम्ही विकेटवरून पळालात की तुमची धाव इथे कमीच होणार आहे तुम्हाला ही सूचना सातत्याने दिली जाते तुम्ही विकेटवरून पळू शकत नाही एकच धाव मिळेल एका धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या होते ती अठ्याहत्तर धावा शेवटचा चेंडू असेल इनिंगचा आणि अठ्ठ्याहत्तर प्लस सहा इथे चौऱ्याऐंशी धावा झाल्यात पंच्याऐंशी धावींची गरज आहे मनोज मांजरे सर हजार रुपयांचं पारितोषिक घ्यायला या नाही नाही त्यांना जायचंय मग ते गेले तर हजार रुपये बुडतील पेक्षा हजार तरी इथे आहेतच बघा त्यांना द्यायचेच होते तुम्ही षटकार मारले असते तुम्हाला मिळाले असते विकेट घेतले असते तुम्हाला मिळाले असते तुम्ही डॉट बॉल टाकलेत तुम्हाला मिळालेत ते तुम्ही घेऊ जाऊ शकता ऋषी सरांचं पारितोषिक आहे इथे माझ्याकडे तीन एक हजार रुपये ठेवलेले आहेत तीन हजार रुपयासाठी सहा जेल टिपावे लागतील ऋषी सरांना मग यष्ट्यांच्या मागे राहण्यापेक्षा इथे बाहेर थांबावं लागेल त्यांना म्हणजे सर या, या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तिथे द्यायची इथे नाही कॅमेरामन इथे थोडासा कॅमेरा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये फिरवा मनोज सर मनोज सर हजार रुपयांचं पारितोषिक आलंय हा तिकडे लाईव्ह मध्ये बघा हजार रुपयांचं पारितोषिक दोन चेंडू निर्धाव टाकल्याबद्दल रोहन चौगुले यांच्याकडून ते पारितोषिक मिळतंय मनोज मांजरे यांना तातृत्व फार मोठं आहे रोहन चौगुले यांचं मी तुम्हाला सांगितलं एक मोठी स्पर्धा ते आयोजित करणार आहेत आता जे दोन संघ फायनलिस्ट होणार आहेत ना अजून एक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल मी त्या स्पर्धेमधील जे दोन संघ फायनलिस्ट होणार आहेत त्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना एक हेलिकॉप्टर राईड पण आहे बघा ही एक अजून एक तुम्हाला एक एक सूचना मी तुम्हाला देतो एक एक माहिती देतो त्या स्पर्धे दरम्यान अजून काय मिळणार आहे गेल्या वर्षी देखील एक लाख रुपयांचं पारितोषिक होतं यावेळेस एक लाख अकरा हजार आहे आणि भव्य दिव्या चषिकायत Hallelujah. चला कुठले संघ जर इथे दाखल झाले असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा मी तुम्हाला सातत्याने सूचना देतोय नवीन टीम्स इथे आले असतील तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे आज दिवसभर जे खेळणारे संघ आहेत त्यांच्यापैकी गोलंदाजी मार्कवरती आपण आकाश उत्तेकर यांना पाहतोय स्ट्राइकला असेल तो राम नॉन स्ट्राईकला तो साहिल राम आणि साहिल समान उंचीचे समान ताकदीचे आणि समान शैलीदार फटके खेळणारे हे दोन्ही फलंदाज आहे सातत्याने एकत्र खेळतात त्यामुळे दोघांचं कॉम्बिनेशन देखील सुरेख आहे पाहूया या मॅचमध्ये कशाप्रकारे कामगिरी करतायत लक्ष मोठं आहे परंतु प्रयत्न इथे त्याच्यापेक्षा जास्त करावा लागणार आहे पहिल्या चेंडूवरती स्विचिट खेळण्याचा प्रयत्न परंतु गोलंदाजाच इथे कौतुक करावं लागेल कारण या खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर चेंडू वळवण्याची ताकद या खेळाडूकडे आहे आकाश उत्तेकर आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे पहिला चेंडू तरी इथे निर्धाव पुढचा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू इथे डॉट बॉल जातोय पावर प्लेची षटक चौऱ्याऐंशी धाव्यांचा पंच्याऐंशी धाव्यांचा जो पाठलाग काय ना त्यासाठी पॉवर प्लेची षटक फार महत्वाची आहेत म्हणजे तुम्ही या बारा चेंडू मध्ये कमीत कमी तीस पस्तीस धावा करणं गरजेचं आहे इथे मात्र पहिले दोन चेंडू निर्धाव आहेत इथे मोठा प्रहार आहे आणि इथे मोठा प्रहार चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमारेषा पार पहिल्या डावामध्ये वासिक शेख यांनी दुसऱ्या चेंडूवरती चौकार ठोकून काढला दुसऱ्या डावामध्ये राम यांच्या बॅट मधून चौकार आलाय आणि अशी फटकेबाजी करावीच लागेल कारण लक्ष मोठं आहे पाठलाग मोठा आहे आणि सुरुवात देखील तुम्हाला अशाच पद्धतीने करावी लागेल मैदानामध्ये फक्त मध्ये चेंडू गेला तरी सीमारेषा पार जातो इथे ताकदी बरोबर नजाकत देखील पाहिजे ते दे पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु गोलंदाजाने अगदी हुशारीने चेंडू फुल्लर लेनचा हाताळलाय अगदी खुलवट टप्प्याचा चेंडू हाताळला पॅट वरतून चेंडू ब्रश झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर ऑन साईडला चेडू तिथे ट्रॅव्हल होतो आणि एकच धाव इथे मिळते एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती पाच पुढचा चेंडू साहिलसाठी साहिल, साहिल देखील तितकाच ताकदवाद फलंदाज आहे पहिल्याच चेडूवरती इथे प्रहार करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने चेडूला दिलेलं वळण आणि चेडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये तर यष्टीरक्षकच आपण पाहतोय ऋषी जोरी सर आहेत संघाचे संगणक आहेत आणि कित्येक स्पर्धांचा अनुभव आहे इते हो गेने इते एक धाव पूर्ण होईल दुसरी धावेचा प्रयत्न केलाय दुसरी धाव देखील इथे पूर्ण होईल तिसरा धावेचा प्रयत्न केला जाईल का साहिली याला जीवदान मिळत पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय सात धावा झाल्यात इथे गोलंदाजी मार्कवरती ऋतिक बॉलरचं नाव काय सोनू तर गोलंदाजी मार्कवरती आपण सोनू यांना पाहतोय सोनू वरती भरोसा आहे म्हणूनच त्याला गोलंदाजी मार्कवरती इथे आमंत्रित केलंय दुसरं षटक हाताळण्यासाठी पाहूया सोनू कशा प्रकारे इथे गोलंदाजी करेल वेगवान गोलंदाज आहे पहिला चेंडू अकूट टप्प्याचा आहे काहीसा हा चेंडू हळवार पद्धतीने इथे मार्गस्थ झाला आणि त्यावरती चांगला फटका इथे राम यांच्या बाटमधून येतोय चेंडू एस्ट्रा कवरच्या दिशेने इथे ट्रॅव्हल होतोय आणि त्या दरम्यान चौकार या षटकाची सुरुवात चौकाराने होती धावसंख्या होते ती अकरा धावा या फटक्यांची गरज आहे आणि असे फटके सातत्याने खेळावे लागतील सतराची धावगती आहे ॲव्हरेज स्कोअर सतराचा आहे पहिल्या षटकामध्ये सात आल्या हरकत नाही या षटकामध्ये धावांना इथे येणं फार गरजेचं आहे पहिल्या चेंडूवरती तर चार आल्यात पुढचा चेंडू सोनुयाचा सामना करेल तो राम इथे काहीसा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे चेंडू शरीरावरती आदळतोय कुठल्याही प्रकारचे धाव नसेल इथे चेंडू निर्धाव आहे डॉट बॉल आहे धाव संख्या होते ती अकरा धावा प्रयत्न इथे केला जातोय काहीसे अनोखे फटके देखील सजवले जात आहेत परंतु या प्रयत्नामध्ये चेंडू देखील निर्धाव जात आहे पुढचा चेंडू इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे तो प्रयत्न फसतोय बघा सुरुवातच आपण पाहिली ना तर प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याची आहे परंतु इथे फलंदाज एक चौकार येतो आणि त्यानंतर चेंडू बॉल देखील जातोय म्हणजे जा पॉवर प्लेचा तुम्हाला फायदा घेता येत नाहीये ते फायदा घेणं गरजेचं आहे इथे तुम्हाला न होणारे आटोक्याच्या बाहेरचे फटके देखील इथे खेळावे लागतील इथे डान्सिंग डाऊन द विकेट चेंडू इथे आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेने खेळला जातोय क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे आणि चांगला प्रयत्न इथे पुन्हा एकदा आपल्याला चौकार येताना पाहायला मिळतोय चार धाव्याने धावसंख्येत वाढ होते धावसंख्या होते ती पंधरा धावा अजूनही सत्तर धावींची गरज आहे सत्तर धावा करायच्यात बघा प्रयत्न तुम्हाला इथे करणं गरजेचं आहे कारण नॉकआउट पद्धतीने ही स्पर्धा खेळवली जाते संधी फक्त एकदाच मिळते आणि त्या संधीच तुम्हाला सोनं करावं लागेल प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच ताकदवान आहे आणि त्यांच्या विरुद्धात कामगिरी देखील तुम्हाला तितकीच सुरेख करावी लागेल इथे मात्र चेडू पुन्हा एकदा अनोख्या शैलीमध्ये इथे राम यांच्या मधून खेळण्यात येतोय चेंडू पुन्हा एकदा जाईल लाँग लेगच्या दिशेने सीमारेषा पार इथे बॅक टू बॅक दुसरा चौकार चार धावेंसाठी चांगली फटकेबाजी आहे बघा काही चेडू जर आपण निर्धाव पाहिले असेल तर इथे मात्र राम यांच्या मधून देखील एक चांगले फटके आपल्याला पाहायला देखील मिळतात म्हणजे एका बलाढ्य संघाच्या विरोधात केलेली कामगिरी नेहमी लक्षात ठेवण्यासारखी असते गोलंदाजी काहीशी निराशाजनक झाली परंतु फलंदाजी एक जमेची बाजू आहे या संघाकडे लवसंख्या आपण पाहतोय एकोणीस आतापर्यंत या षटकातील पाच चेंडू झालेत बारा धावा खर्च झाल्या तीन चौकार या षटकामध्ये आलेत पुढचा चेंडू राम साडी येथे पुन्हा एकदा इनसाइड आउट चा फटका आहे वा सुरेख फटके पाजे चार्थ शटका मदे। चार चौकार या षटकामध्ये इथे राम यांच्या बॅटमधून आलेत चार धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या होती ती तेवीस धावा काही धावा कमी पडल्यात परंतु हरकत नाही इथे प्रयत्न करावे लागतील प्रयत्न करणं गरजेचं आहे कॉलर्स नेम संतोष ओके इथे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय संतोष पुन्हा एकदा एक नवीन गोलंदाज वेगवान गोलंदाज इथे आपण पाहतोय या संघामध्ये आपण पाहिलं तर अष्टपैलू खेळाडूंचा फार मोठा भरणा आहे आसिक शेख देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे या ठिकाणी मनोज साठे देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे की जो गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही करू शकतो त्याचबरोबर सलमान शेख देखील मैदानामध्ये आहे जे हे गोलंदाज अजून वापरले गेले नाही नवीन गोलंदाजाला इथे आमंत्रित केलं आहे पुढचा चेंडू इथे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न प्रयत्न साहिल याचा फसतोय आणि आघाडीचा फलंदाज इथे बाद होतोय तंबूच्या आश्रयाला देखील येतोय साहिलला मिळालेलं जीवदान आणि त्या जीवदानाचा फायदा आपल्याला घेताना पाहायला मिळाला नाही फलंदाज इथे बाद होऊन येतोय नवीन बॅटर इथे साहिल याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तर सिक्सर किंग मयूर डिल्ले इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय काही महिन्यांपूर्वी मयूर ढिल्ले याची आपण फलंदाजी युट्यूबद्वारे देखील पाहिली असेल वडगाव धायरी येथे असलेल्या स्पर्धेमध्ये पाच षटकार बॅक टू बॅक या फलंदाजाने ठोकून काढले होते म्हणजे हा एक विस्फोटक फलंदाज आहे आणि याच्या एकदा जर का बॅटवरती चेंडू मेडल झाला तर तो सीमारेषीच्या अगदी दूरवर म्हणजे सर्वात लांबवर षटकार मारण्याची ताकद या खेळाडूकडे श्रीतेजी इलेव्हन इथे आली असेल तर संपर्क साधा श्रेंग चरोली हे देखील संघ इथे आले असेल तर संपर्क साधा पहिला चेडू इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि या फटक्यावरती देखील लिहिलं जाईल हा चेडू जाईल सीमारेशा पार चौकार चार धाव्यांसाठी म्हणजे डगआउट मधूनच सेट होऊन हा फलंदाज झालाय प्रॉपर टायमिंग झाला नाही चेडू काही वेळ हवेमध्ये होता इथे महेशांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न इथे चुकीचाच होता पार दूरवरचं अंतर गाठायचं होतं प्रयत्न केला प्रयत्न फसला आणि त्यानंतर चौकार देखील येतोय चार धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती सत्तावीस धावा ज्ञानेश्वरी मोहळ संघ आलेला आहे का किंवा एस आर इलेव्हन या चारही संघांनी इथे संपर्क साधायचा पटकन चारही संघांनी इथे संपर्क साधा श्रीतेज इलेवन सरोली इलेवन त्याचबरोबर ज्ञानेश्वरी मोहळ आणि एस आर इलेव्हन चारही संघांनी इथे संपर्क साधा आपण आल्याची उपस्थिती लगेच द्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे कॉमेंट्री बॉक्सशी नाही आयोजकांशी संपर्क साधा काहीशा सूचना तुम्हाला आहेत आणि पटकन या इथे मात्र आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला जातोय गोलंदाजाचं देखील इथे कौतुक करावं लागेल एक चौकार आला परंतु त्यानंतरचे दोन्ही चेंडू इथे डॉट बॉल आहेत चार चेंडूंमध्ये एक फलंदाज बाद केला आणि चार धावा खर्च केल्यात इथे संतोष यांनी चांगली गोलंदाजी इथे आपण पाहतोय धावसंख्या सत्तावीस झाल्यात पंच्याऐंशी धाव्यांचा इथे पाठलाग आहे पुढचा चेडू मयूर इथे पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेडू घेऊन काढलाय सलमान शेख तिथे डीप मध्ये तैनात आहे एक धाव त्या दरम्यान मिळेल एकाच धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती अठ्ठावीस धावा मोहोळ संघ आलाय का मोहळ ज्ञानेश्वरी मोहोळ हा संघ आलाय का श्रीतेज इलेवन एस आर इलेवन आले असतील तर कॉमेंट बॉक्सशी संपर्क साधायचा आहे ज्ञानेश्वरी मोहोळ येथून आलेला संघ त्यांचं देखील इथे शुभागमन झालंय हा श्रॅंक इलेव्हन मोहोळ अजून एस आर इलेव्हन ज्ञानेश्वरी मोहोळेतून आलेला संघ त्यांचे कर्णधार जर आले असेल तर इथे टॉस उडवण्यासाठी पटकन इथे टॉस बॉक्समध्ये यायचं आहे ज्ञानेश्वरी मोहळ आणि त्यांच्या विरोधात श्रेँक केलेब हे मॅच यानंतर संपन्न होईल दोन्ही संघाचे संघ नाही चला पटकन या आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार होतो परंतु तुम्ही उशिरा आल्या कारणाने आपण आता ही मॅच संपायच्या अगोदर ते इथे टॉस करून घेऊया कॅप्टन आलेत का सर पाठवून द्या ना लगेच संदीप हरिपाडाळे चला या ना मग इथे टॉस करून घेऊ आपण एस आर बरोबर तुमची च चरोलीची मॅच आहे पण ती नंतर असेल या हरिभाऊ पाडाळे चला या टॉस करण्यासाठी या पटकन धाव संख्या इथे आपण पाहतोय बिबरचा नोबॉल चेक करायचा आहे तिसरं पंच त्याला फेअर डिलिव्हरी योग्य निर्णय इथे कळवला जातोय जे पी राऊत आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती राम इथे स्ट्राईकला आहे धावसंख्या आपण पाहतोय चाळीस धावा झाल्यात हे पाचवे षटक सुरू आहे अंतिम षटक आहे जे पी राऊत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे तो प्रयत्न फसला जातोय चेंडू डॉट बॉल आहे निर्धाव आहे अजूनही चार चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे चार चेंडू आणि पंचेचाळीस धाव्यांची गरज पुढील माझचा टॉस इथे केला जाईल सोमनाथजी पवार यांच्या शुभाश्य आपण पुढील मॅचचा टॉस करतोय पाच षटकांची मॅच असेल ज्ञानेश्वरी मोहळ येथून आलेला हा संघ ज्ञानेश्वरी मोहोळ आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय दोन संघांमध्ये टॉस केला श्रॅंक किलेबन के भोसरी हा संघ आणि त्यांच्या विरोधात ज्ञानेश्वरी मोहोळ येथून आलेला संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील कॅप्टन चला उडवा टॉस कोणी उडवला तरी चालेल कॅप्टन आतमध्ये कुठलाही बदली केला तरी चालेल पटकन टॉस करून घ्या कारण आज उशीर झाला आपल्याला पाच वाजता मैदान रिकामं करायचं त्यामुळे आपण थोडीशी गडबड करतो परंतु आज संघांनी साथ दिली नाही आज संघ वेळेवर ते आले नाही अन्यथा ऑफिशियल सगळे नऊ वाजताच हजर होते ते पुन्हा एकदा एका धावेसाठी हा चेडू मार्गस्थ केला जाईल एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती बेचाळीस धावा आणि इथे हमराज मृत्युंजय या संघाने विजय मिळवलाय असंच इथे म्हणावं लागेल कारण अजूनही एक चेंडू इथे शिल्लक आहे बेचाळीस धावा झाल्यात इथे स्विचिट वा चांगला फटका इथे राम यांचा चांगली लढत इथे रामने दिली परंतु हमराज मृत्युंजय कोथरूड या संघाने विजय नोंदवला विजय संघाचा अभिनंदन आहे पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल